आजच्या व्हिडिओ मध्ये मी खास तुमच्यासाठी घेऊन आले आहे जपान मधील स्ट्रीट फूड. बघायचंय ना नक्की कसं असतं आणि ट्राही करायचंय. तर जपान मधील ओसाका या सिटी मध्ये सगळ्यात जास्त फेमस असणारा केक आपण बघणार आहे, ज्याचं नाव आहे रिकुरो केक. लिहून ठेवा वाटलंच तर, कारण आपल्याला तो ट्राय करायचा आहे, भन्नाट केक. तर नक्की या केक मध्ये नक्की काय विशेषता आहे हे आपण बघूया. तर सगळ्यात जास्त याला रिकुरो केक म्हणतात किंवा ओजीसान केक. केक बनवण्यासाठी जे चीज असतं म्हणजे लागतं, तर ते चीज डेन्मार्क या सिटी मधून घेऊन आलेले असतात. आणि हो, यासाठी लागणारं बटर, त्यानंतर दूध हे जपान मधील होक्काइदो म्हणून एक ठिकाण आहे तिथून घेऊन आलेत. तर असा हा भन्नाट फ्लपी केक अतिशय फेमस आहे. तुम्ही जर कधी जपान मध्ये आलात किंवा जर तुम्ही जपान मधूनच व्हिडिओ बघत असाल तर नक्की ट्राय करा. अत्यंत सॉफ्ट, म्हणजे लिटरली तुम्हाला तो कट केल्यानंतर हातात घेतला तरी सुद्धा खूप जास्त सॉफ्टी वाटू शकतो, ठीक आहे. आणि टेस्ट ही भन्नाट आहे. तर हा जो केक आहे तर हा तुम्हाला ओसाका या सिटी मध्ये भरपूर प्रमाणात पाहायला मिळेल. आणि हो, सगळ्यात जास्त विशेषता अशी आहे की तर या महाग अशा जपान मध्ये हा केक अतिशय कमी किमतीला मिळतो, त्यामुळे नक्की ट्राय करा. आणि आपल्याला बघायचंय ना नक्की हा केक कसा बनवतायत, तर जायचं का बघायला? चला तर मग जाऊयात नक्की हा केक कसा बनवला जातो हे पाहायला. आणि हो, तुम्हाला दिसेलच या केकसाठी भली मोठी लाईन लागलेली असते, खूप वेटिंग वरती लोक असतात, वेट करून तो केक त्यांना मिळतो. आणि खास तुमच्यासाठी आपण त्याचं शूट केलंय, सो आपल्याला तो केक कसा बनतो हे बघायचंय. तर स्वागत आहे तुमचं जीएलपीटी मराठी मध्ये, जिथे मी आहे पूनम. मी तुम्हाला शिकवते जपानी भाषा मराठी आणि हिंदी मधून आणि घडवते जपानी संस्कृतीचं दर्शन. चला तर मग.